जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर पुरोहित लॅपटॉप. तर मित्रांनो, आता भरपूर जणांची 12वी झाली, निकाल लागायचं लांबच आहे. पोलीस भरतीला काही 12वीला काही 90% पाहिजे, 95% पाहिजे असं नसतं. त्यामुळे फक्त पास असलं तरी पोलीस भरतीसाठी भरपूर असतं. नाहीतर भरपूर जणांचा प्रश्न की सर 12वी अजून मी पास झालो नाही, तर मी तर पास झाल्याच्यानंतर मग पोलीस भरती तयारी करतो. तसं नाही, पहिल्यांदा आपल्याला पोलीस भरतीसाठी पास असणं आवश्यक आहे. पास तर तुम्ही होता पण काही एवढं ढ नाही की जेणेकरून ते नापास होईल. त्याच्यामुळे मित्रांनो, पास असलं तरी काय हरकत नाही. आणि भरपूर जणांना मला मेसेज केले, रिक्वेस्ट केला, मेसेज केले, कॉमेंट केलं की सर आता भरपूर व्हिडिओ बनवलो तुम्ही, आता 12वीवाल्यांसाठी खास व्हिडिओ बनवा की जे आम्हाला तयारीला सुरुवात करायची. तर मित्रांनो, पहिल्यांदा काय करा, आता तुमची 12वी झाली तर पहिल्यांदा तुम्ही डॉक्युमेंट काढून घ्या. आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागतं, डॉक्युमेंटबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्या लिंकवर जाऊन क्लिक करा, तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. आणि ते डॉक्युमेंट काढून घ्या, पहिल्यांदा डोमिसाईल काढून घ्या. आणि तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, हे खूप महत्त्वाचं असतं. बाकीचं अजून तुमच्या 12वीचा निकाल लागलेला नाही, निकाल लागल्याच्यानंतर तुम्हाला गुणपत्रक भेटेल, पण सर्टिफिकेट 3 ते 4 महिन्यानंतर मिळतं. ते तुम्हाला ते तुम्ही त्यानंतर काढून घ्या, लगेच काही गरज नाही. ते पोलीस भरती निघाल्याच्या नंतर आता भरपूर जणांचा प्रश्न की सर पोलीस भरती कधी निघेल. आता दरवर्षी तर निघतच आले, फक्त कोरोनामुळे जरा प्रॉब्लेम झाला, नाहीतर दरवर्षी भरती निघतच आहे. तुम्हाला माहिती आहे 2016 भरती झाली, 17 भरती झाली, 18 भरती झाली, 2019 पण भरती झाली, पण 2019 भरती कोरोना आल्यामुळे आपण 2021 झाली, पण 2021 भरती झाली, पण लगेच 2022 भरती निघाली. आता भरपूर जण म्हणतात की सर भरतीच निघणार नाही, असं होत नाही. आता पुढल्या वर्षी पण भरती निघणार आहे. पण मित्रांनो, तयारी ही 1 वर्षाचीच लागते. उगाच आला बोंबलं तुम्ही आता भरतीला उतर, तुम्ही मारतो फिजिकल आता 50 मार्कच आहे, मी आता सगळे इव्हेंट आउट ऑफ मारतो, तसं नसतं. त्यासाठी वर्षाची मेहनत लागते. आता भरपूर जणांना फिजिकललाच त्यांना कमी मार्क मिळाले, तर त्याच्यामुळे काय होतं, त्यांना लेखीला बसता येतात. त्याच्यामुळे कसं, वर्षाची मेहनत पाहिजे. तुम्ही अभ्यासात 100 पैकी 100 का घेणार, पण पहिल्यांदा फिजिकलला क्वालिफायशिवाय झाल्याशिवाय तुम्हाला रिटर्नला चान्स मिळणार नाही. त्यामुळे 1 वर्षाची प्रॅक्टिस पाहिजे म्हणजे पाहिजेच. मी प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे वाक्यच असतं की 1 वर्षाची प्रॅक्टिस माणसाची पाहिजे. त्याच्यामुळे मित्रांनो, आत्ता तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात करताय तर तुम्ही आत्तापासूनच चालू करा, जेणेकरून पुढची येणारी भरती आपला रिझल्ट आणि आपल्याला आपलं नाव मेरिटमध्ये 100% आलं पाहिजे. त्यासाठी आता काय करायचं, आता भरपूर जण म्हणतात सर अकॅडमी लावायची, मला क्लास करायचे. आता कसं असतं, 12वी झाल्या मुलांना अजिबात नॉलेज नसते की बाबा पोलीस भरतीसाठी कोणतं पुस्तक वापरायचं, बाबा इव्हेंट काय, कशी प्रॅक्टिस करायची काय. त्याच्यामुळे तुम्हाला कोण असेल तरी मार्गदर्शन असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही ज्यांनी सबस्क्राईब नसेल केला त्यांना आता सबस्क्राईब करा. आणि भरपूर व्हिडिओ बनवलेले, त्याचा फायदा घ्या. ज्याला बाबा अकॅडमी लावायची, बाबा तुमच्या गावामध्ये एखादी चांगली अकॅडमी असेल तिथं लावा, तुम्हाला बाबा कोणी सजेशन दिलं बाबा ही अकॅडमी चांगली ती लावा, पण रिझल्ट पण बघा त्याच्या अगोदर, नाहीतर उगस लावला जे जिथं फी कमी आहे तिथं गेला, तुम्ही वर्ष काढलं दिवस व्हायला गेले, कारण मी आता वर्षाची फी भरली त्यामुळे आता काही करू शकत नाही, हे तुमचं चुकीचं आहे. त्याच्यामुळे कसं आहे, तुम्हाला वर्षभर चांगली प्रॅक्टिस करायची, नाही तर चांगली सजेशन चांगली अकॅडमी बघा, उगस कोणीतरी काय म्हणून तिकडं जा. मित्रांनो, आपल्या जिद्दा अकॅडमीमध्ये पण ॲडमिशन सुरू आहे. मित्रांनो, आता जुनी बॅच झाली, आता रिझल्ट पण येणार आमच्या अकॅडमीचा. आता तुम्हाला जर अकॅडमी जॉईन करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, स्क्रीनवर पण लिंक देतो, ती जाऊन बघा. त्याच्यावर कॉल करा, कॉलचा टाईम आहे 10 ते 6 कॉल करा, जेणेकरून तुम्हाला सगळी अकॅडमीची इन्फॉर्मेशन भेटा. आणि खास 12वीवाल्यांसाठी मित्रांनो, अकॅडमी कुठे लावा तुम्ही, पण एकदा आपल्या अकॅडमीला भेट द्या, आपल्या अकॅडमीचा रिझल्ट बघा, अकॅडमीचं सगळं वातावरण बघा. पण तुम्हाला मी म्हणत नाही की इथंच लावा, मी माझी जाहिरात करत नाही, पण तुम्हाला एक सजेस्ट करतोय की एकदा नक्की या. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, सगळी माहिती देतो, त्याच्यावरती कॉल करा. मित्रांनो, तुम्ही 12वी झाली पण आता प्रॅक्टिस कशी करायची, तर मित्रांनो आता काय करा, पुस्तक घ्या. आता मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो पुस्तकांची, पण मी प्रत्येक वेळी देत असतो, ती पुस्तकं खरेदी करा आणि आता अभ्यासाला सुरुवात करा. आणि रनिंग दररोज आता चालू केला, चालू ठेवा, कारण की पहिले 2-3 महिने नुसता इंड्युरन्स करा, म्हणजे रोज 3 किलोमीटर 5 किलोमीटर 4 किलोमीटर 10 किलोमीटर असा इंड्युरन्स ठेवा, जेणेकरून आपलं बॉडी बिल्डअप होईल रनिंगसाठी. आणि आपल्याला स्पीड वर्कआउटला आपली बॉडी चांगली रॅपिडेशनला चालेल, नाहीतर आपल्या बॉडीमध्ये इंड्युरन्स नाही, म्हणजे आपल्या जास्त रनिंगची सवय नाही. तुम्हाला कमी रॅपिडेशन मारायला लावलं 400 मीटरचं 200 मीटरचं 600 मीटर 500 मीटर, तर त्याच्यात तुमची लगेच बॉडी थकते. त्यासाठी इंड्युरन्स खूप महत्त्वाचा असतो. आता इंड्युरन्स काय आहे, काय ते काय ते मित्रांनो आता तुम्ही माहिती नको चालू शकते, तुम्हाला समजणार नाही, फक्त व्हिडिओ बघून काय होत नाही. मित्रांनो, एक प्रॅक्टिकली पण आपण विचार केला पाहिजे, केलं पाहिजे, त्याच्यावर आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. तर मित्रांनो, आता रनिंगला सुरुवात करा. तुमचे जर एखादे क्लास चांगले असतील ते क्लास जॉईन करा, ऑनलाईन चांगले क्लास, चांगल्या गोष्टी सांगतोय मी. आता ह्या मानला तो मानला
हां चांगले क्लास जॉईन करा, फिजिकल चांगल्या ठिकाणी, तिथं 400 मीटर ट्रॅक असेल बाबा, तिथला रिझल्ट चांगला असेल बाबा, ते कोच चांगला असेल, नॅशनल असेल त्याचा बाबा रिझल्ट, नॅशनला नसला तरी काय करते, पण रिझल्ट चांगला येते. आता उगच बकाळे व्हिडिओ काढून मी असं करतोय, हां मजा नाही, रिझल्ट येणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर वर्षभर मी प्रॅक्टिस केली पण सर माझ्याकडून काय झालंच नाही, 50 पैकी मला पडले 30 मार्क, पण आता सर काय करू मी, तर वर्षभर प्रॅक्टिस केली, पण वर्षभर प्रॅक्टिस तू काय केली हे लय महत्वाचं असतं. नाहीतर उगच पळाला नुसता दम लागलाय, मला लय दम लागतो, मी लय पाहिलो मोकार घामाघूम झालाय, म्हणजे तू लय प्रॅक्टिस केली असं नाही बाबा, तुझा गोळा जातोय का, 100 मीटर टायमिंग चांगला येतोय का, 1600 मीटर टायमिंग चांगला येतोय का, हे लय महत्वाचं असतं. नाही तर निसतात पळतोय बायलावानी, पण डेमोच्या वेळेस पण पार पातळच, असं नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे कसं आहे, डेमोला पण चांगला मार्क दिला पाहिजे, 15 दिवसाचा डेमो झाला पाहिजे बाबा, ह्यावेळेस माझा 1600 मीटर टायमिंग आला 5 मिनिट 50 सेकंद, पण पुढच्या 15 दिवसाच्या डेमोला किंवा 1 महिन्याच्या डेमोला तुमचा 5:50 टायमिंग 5:30 आलाच पाहिजे, नाही तर 5:40 आलाच पाहिजे, नाही तर मग नकली आहे तुम्ही, बोगस कशी प्रॅक्टिस करता मग काही कळत नाही. आम्ही गावाला राहून जबरदस्त प्रॅक्टिस करतो, मी पण थोडं पण नॉलेज असलं पण खूप महत्त्वाचं आहे. नाही तर कसं एक मार्काने आता लिजन कटलं, त्याच्यामुळे कसं आहे हे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच मी टाकेल तुम्ही यूट्यूबला, ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर मला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि मित्रांनो आता ज्यांना पोलीस भरती करायचे मी डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्टचा नंबर देतो, आणि पुढचा व्हिडिओ कोणता टॉपिकवरती पाहिजे कॉमेंट करा मला इंस्टाग्रामला, माझी आयडी महेश आवडे 400, त्याच्यावरती मला तुम्ही मेसेज करू शकता, DM करू शकता, आणि लाईक करा व्हिडिओला, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.